शहरातील खड्डेमय रस्ते, ठिकठिकाणी साचलेले घाण पाण्याचे डबके, शहरातील अस्वच्छता, पसरलेल्या साथीच्या आजाराने शहरात नागरी सुविधांचा बोजवारा उडाला असताना विजयादशमीच्या दिवशी पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद आणि मेरे देश में मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने महापालिकेचं नामांतर ढब्बू मकात्या महापालिका करण्यात आली. नालेगाव येथील अमरधामच्या प्रवेशद्वारासमोर नामांतराचे फलक लावून महापालिकेच्या कारभाराविरोधात आक्रोश करण्यात आला. ढब्बू मकात्याशाही संपवण्याचा निर्धार करून नागरिकांनी सीमोल्लंघन केले. महात्मा गांधी, डॉ बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. आज या अमरधामच्या दारामध्ये आम्ही अहमदनगर महापालिकेचे नामांतर ढब्बू मकात्या महापालिका असे केलेलं आहे. पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद आणि मेरे देश में मेरा अपना घर आंदोलनाने अशा प्रकारची कारवाई या ठिकाणी केलेली आहे. आमचा स्टँड असा आहे की स्वातंत्र्य मिळून आज 75 वर्ष झाले. देशामध्ये आपण अमृत महोत्सव स्वातंत्र्याचा साजरा करतो, परंतु देशामध्ये जे प्रजासत्ताकामध्ये प्रत्येक माणसावर, प्रत्येक नागरिकावर या प्रजासत्ताकाची जबाबदारी आली, नागरिकांनी आपली जबाबदारी पेललेली नाही. मला काय त्याचं होईल ते होऊ दे, मला काय त्याचं होईल ते होऊ दे, अशा प्रकारची भूमिका घेतली. म्हणजे ढब्बू मकात्या अशा प्रकारची लोकांनी देखील भूमिका घेतली. त्याच्यानंतर जे लोकप्रतिनिधी निवडून दिले, नगरसेवक असो, आमदार असो, खासदार असो, तर ह्या लोकांनी मतदान करून घेताना पैशाचं वाटप केलं, मतकोंबड्यांना कोंबड्या खाऊ घातल्या आणि मागच्या दाराने सत्ता प्राप्त केली. त्याचा परिणाम असा झाला की जो विकास व्हायला पाहिजे, ज्या स्वातंत्र्यासाठी लाखो लोकांनी बलिदान दिलं, ते सगळं काय विसरून फक्त भ्रष्टाचार, अनागोंदी, टोलवाटोलवी आणि ज्याला टक्केवारी म्हणता येईल अशा पद्धतीने जिकडे तिकडे प्रयोग झाला. आज नगरमध्ये कोट्यावधी खड्डे, खड्डेच खड्डे, खुळखुळा झाला सगळ्या रस्त्यांचा. खुळखुळा होण्याचं कारण की टक्केवारीमध्ये पैसे खाऊन टाकले महापालिकेच्या नगरसेवकांनी, अधिकाऱ्यांनी खाऊन टाकले ते पैसे, आणि त्याचा परिणाम असा झाला काळं वंगण ओतून हे रस्ते तयार करण्यात आलेले. आणि त्याचा परिणाम असा का पहिल्या पावसात वाहून गेले आणि गेले 4 महिने सगळे रस्ते उकडून गेलेले. कमीत कमी 1 फुटापर्यंतचे खड्डे सर्रास आपण दिसतात. पाऊस आल्यानंतर जर गाडी चालवली किंवा चाललं रस्त्याने तर माणूस नक्की खड्ड्यात जातो आणि तो घरी गेल्यानंतर आजारी पडल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. म्हणून संपूर्ण देशातील जनतेने या प्रजासत्ता, लोकशाही प्रजासत्ताचं संरक्षण करण्यासाठी पुढे आलं पाहिजे आणि त्यांनी म्हटलं पाहिजे गर्व शिकावं माय ढब्बू मकात्या नाही हो, आणि प्रत्येकाने जबाबदारी खांद्यावर घेऊन या देशाचं संरक्षण केलं पाहिजे आणि विकास कामांना गती दिली पाहिजे. अन्यथा हा आज 75 वर्ष वाय गेले, इथून पुढे अनेक वर्ष वाय जातील आणि इंग्रज तर आपण त्यांना हाकून दिलं आणि काळ्या इंग्रजांचं राज्य आज देशामध्ये दिसतं. म्हणून या दुसऱ्या स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये सगळ्यांनी सहभागी झालं पाहिजे. धन्यवाद अशोकजी. या आंदोलनात ॲडव्होकेट कारभारी गवळी, अशोक सब्बन, अर्षद शेख, रईस शेख, बबलू खोसला, वीर बहादूर प्रजापती, अशोक भोसले, शाहीर कानुसुंबे, ज्ञानदेव चांदणे, पोपट भोसले, सुनील टाक, पोपट साठे आदी नागरिक सहभागी झाले होते. स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षात देखील नागरिकांना चांगल्या दर्जाचे रस्ते नाही. शहरामध्ये वेड्या बाबडीची शेती आणि खड्ड्यांनी खुळखुळे झालेले रस्ते. पावसामुळे शहरातील सर्वच रस्ते वाहून गेले असून झालेल्या निकृष्ट कामांचे पितळ उघडे पडले. निकृष्ट रस्त्यांना जबाबदार ढब्बू मकात्या प्रवृत्ती आहे. ढब्बू म्हणजे कालबाह्य झालेले नाणे आणि मकात्या म्हणजे प्रवृत्ती, म्हणजे मला काय त्याचे होईल ते होऊ दे. ही प्रवृत्ती स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर सुद्धा पोचली गेली. यामुळे भ्रष्टाचाराला चालना मिळून रस्त्यांची निकृष्ट कामे झाली. टक्केवारीमुळे रस्त्यांचा चांगला दर्जा राहिला नसून सर्वच रस्ते खुळखुळे झाले असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला. महानगरपालिकेच्या कारोबारा संदर्भात सर्व नगरचा प्रत्येक नागरिक सुद्धा सांगू शकतो का कसा प्रकारचा ढिसाळ कारोबार अहमदनगर शहरामध्ये चालू आहे. कोणत्याही अँगलनी ही महानगरपालिका दिसत नाहीये. रस्त्याचे असे हाल झाले जे भारतामध्ये एक दार्शनिक असावा असे रस्ते आहेत. पूर्वी रस्त्यावर लोक खड्डे मोजायचे, आता लोक शहरामध्ये रस्ते मोजत आहेत. आणि यावर सुद्धा महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत, ते प्रशासनाचे जे जबाबदार लोक आहेत,
ते अत्यंत बेजबाबदारीचं वक्तव्य करतायत आणि लोकांची दिशाभूल करतायत। वास्तविक पाहता ही भोयार गटार योजना या अंतर्गत रस्ते दुरुस्त करण्या रस्ते तयार करून देण्याचा सुद्धा त्यामध्ये ठेका दिलेला आहे, परंतु त्या भोयार योजनेचा फक्त पाईप टाकलेले आहेत, रस्ता बनवायला कोणी तयार नाही, कॉन्ट्रॅक्टर तयार नाही। त्यानंतर नगरमध्ये फेज टूची योजना गेल्या 15 वर्षापासून चालू आहे मित्रांनो, अजून किती वर्ष चालते हे सांगता येत नाही। लोकांना सांगतात विकासाचे खूप काम चालू आहे, पण हे विकासाची अशी अवस्था असेल तर लोकांना वाटतं विकासच नको। सत्ता पक्ष तर आहेच पण विरोधी पक्ष सुद्धा बोलायला तयार नाही। नगर सारखा अप्रतिम उदाहरण, संगनमताने सरकार चालवायचं, सत्ता चालवायचं आणि त्याचा फायदा घ्यायचा सर्व पक्षांनी मिळून ठरवलेला आहे। म्हणून आमची मागणी आहे का आयुक्तांनी तातडीने राजीनामा द्यावा, ते पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत अहमदनगरचं प्रशासन चालवायला, आणि महानगरपालिका तातडीने बरखास्त करावी, येथे प्रशासक आणावा, जेणेकरून कमीत कमी या मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार थांबवता येईल, अन्यथा मोठं जनआंदोलन आम्ही करणार आहोत।